थांब बेटा रुद्र, थांब. आपण सर्वजण या विषयावरती पुन्हा एकदा शांतपणे विचार करूया आणि मग काय तो तू निर्णय घे रे. प्लीज अप्पा, तुम्ही कशाला बोलताय त्याच्याशी अशा पद्धतीने आणि कुणासमोर विनवण्या करताय? जाऊ दे त्याला. बाबा, तुम्ही असं कसं बोलू शकता? कसं म्हणजे? तुझ्यासारखंच बोलतोय प्रॅक्टिकली. ते एवढ्या तुझ्या विनवण्या करतायत आणि तू? एक विचारू काय नेमकं प्रॉब्लेम काय? मोहित अमेरिकेला गेला, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. ही आदिती याच्याकडे 7 दिवस जाऊन राहते, कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. रोहन 8 दिवस लोणावळ्याला गेला, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मग माझ्याच बाबतीत हा फरक का? घरी परत येण्यासाठी जाणारे आणि कायमचे जाणारे हे वेगवेगळे असतात. ते परत येतील ह्याच्याबद्दल विश्वास आहे आणि तू परत येणार नाहीस ह्याच्याबद्दल खात्री आहे मला. तुम्ही ठरवलंच असेल तर मग मी काही नाही करू शकत. म्हणजे तू परत येणार आहेस ना? आता बोल, देतोस खात्री? आणू स्टॅम्प पेपर लिहून देतोस की मी परत येणार आहे म्हणून? किंवा तसं कशाला? त्यांची शपथ घे ना फक्त आणि सांग की मी परत येणार आहे. माझ्या शपथेवर विश्वास नाही. हे बघ बाळा, तुला मी सांगतो की बस अप्पा, कशाला आणखीन त्याच्या विनवण्या करताय तुम्ही? पण तू सुद्धा एक गोष्ट कान उघडी ठेवून लक्षात ठेव. एकदा का तू ह्या घराची पायरी उतरलीस ना की मी सुद्धा आयुष्यभर तुझ्या घराची पायरी कधीही चढणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माणसांना जोडून बांधतात ना ते घर असतं. एक घर तोडून दुसरं घर कधीच बांधता येत नाही. एकदा माझ्या जागी उभं राहून विचार कर. हे बघ, मला काही विचार वगैरे करायचा नाहीये. तू फक्त मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू थांबणार आहेस की नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तू जा. अहो, असं काय करताय तुम्ही? आपण दुसऱ्या घरात जाऊन राहावं अशी कुणाचीच इच्छा नाहीये. कधीतरी माझ्या इच्छेचा विचार करा. कधीतरी करूया ना रे, करूया. पण तू विचार करण्यासाठी तरी थांब. नाही, आता नाही. मी ठरवलंय, मी जाणार. रुद्र प्लीज. ठीक आहे सुमन, मी चाललोय. तुला यायचं असेल तर तू ये, मी जातो. May I come in, sir?
तुम्ही मला बोलवलं. सर रोहन देशमुख, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे काही वागला ते सर तो माझा वैयक्तिक प्रश्न होता. करेक्ट. तुमचा हा पर्सनल प्रश्न कंपनीसाठी लाभदायक नाही आहे. कंपनी करता तो एक प्रॉब्लेम आहे सिनियर आणि ज्युनियर मधला. आणि जर का सिनियर आणि ज्युनियर मध्ये रॅपो नसेल तर कंपनीला तुम्हाला एक वेगळी ऑफर द्यावी लागेल. एक तर तुम्ही रिझाईन करा नाही तर तुमचं टर्मिनेशन लेटर तयार. तुमचं टर्मिनेशन लेटर तयार. मिस्टर देशमुख, मी आत्ताच तिला इंजेक्शन दिलंय त्यामुळे शांत झोप लागली आहे तिला. हे अचानक काय झालं हिला? आय मीन काही धावपळ दगदग वगैरे किंवा काही स्ट्रेसमुळे असं घडू शकतं. तुम्ही कुठे बाहेर तर नव्हता गेलात ना? मी काहीतरी विचारलं मिस्टर देशमुख. आम्ही आज शिफ्ट होणार होतो ना. एक मिनिट, काय म्हणाला? आज पनवेलला राहायला जाणार होतो ना आम्ही. तुम्हाला वेट बीट तर नाही लागलाय ना मिस्टर देशमुख? मी काय सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही तिला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही. डॉक्टर, मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही शिफ्ट होणार आहोत म्हणून. पण इतक्या लवकर होणार आहेत हे नव्हतं सांगितलं. पण डॉक्टर. पण मला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तिची काळजी घ्याल, तिला कुठलंही काम करू देणार नाही, अशी बरीच लंबी लिस्ट दिली होती तुम्ही मला. आणि ही तुमची काळजी, ही अशी? पण डॉक्टर. नाऊ इट्स माय ऑर्डर. नवीन घर तर सोडाच, पण या घरातून जरी ती बाहेर पडली तर पुढे डिलिव्हरी ज्या कॉम्प्लिकेशन्स होतील त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं जेव्हा असं वागतात ना तेव्हा जास्त राग येतो. सॉरी डॉक्टर. राहू दे डॉक्टर साहेब. सुमनला आता कसलाही त्रास होणार नाही. ती या घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. काय रुद्र? हो ठीक आहे, आता चला माझ्या बरोबर. मी तुम्हाला काही औषधांची लिस्ट देते आणि पुढच्या 48 तासात जर लेबर पेन सुरू झालं तर आपलं हॉस्पिटल जवळच आहे, आपण लगेच कॉल घेऊ. डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. याचे कान सोनाराने नाही डॉक्टरनी टोचलेत. छान झालं. मला टर्मिनेट केलंय. तू गप्प आहेस? याचा अर्थ तुला काहीच वाटत नाहीये? तसं नाहीये, मला कळत नाही काय रिॲक्ट करायचं. कावेरी, तुझ्या नवऱ्याच्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर सुद्धा कंपनीकडून त्याचा अपमान झालाय आणि तुला कळत नाहीये कसं रिॲक्ट करायचं. अहो तसं नाहीये. अच्छा, म्हणजे त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणायचंय तुला. तुम्ही जरा थांबाल का? मला ना हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे, मला थोडा विचार करू देत. गुड, तू कर विचार, मी चाललो. सगळं ठरवून चाललंय. घर सोडून जायचा विचार मनात न काढून टाक आता बरं का? डॉक्टरांनी काय सांगितलंय ऐकलंयस ना नीट? आणि बाळंतपणासाठी मुली माहेरी जातात
सुमन माझी सून नाही, मुलगी नाही जाऊ द्यायची मी तिला. तू तुझ्या बाळाचा तरी विचार कर. मी आतापर्यंत जे काही करत होतो ते बाळाच्या भल्याचा विचार करूनच. पण माझ्या बाळालाच त्रास होणार असेल तर ठीक आहे. May I come in, sir? Please come in. बोला. सर मला रोहन देशमुखांच्या टर्मिनेशन विषयी बोलायचंय. मला कोणाच्याही पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडत नाही. आपल्या कंपनीचे एम्प्लॉई आहेत ते सर. मग आता तुम्ही कोण म्हणून बोलताय? रोहन देशमुखांची बायको म्हणून की कंपनीचे एम्प्लॉई म्हणून? एक सिनियर म्हणून. बोला. का घेतलात तुम्ही हा डिसिजन? गरजेचा होता. पण त्यांचा परफॉर्मन्स डे बाय डे सुधरत होता. आणि त्यांचं तुमच्या बरोबरचं वागणं? मला वाटतं तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला कोणाच्याही पर्सनल आयुष्यामध्ये काही ढवळाढवळ करायची नाही. एक्सक्यूज मी, मी मिसेस कावेरी देशमुखांविषयी नाही बोलत आहे. ते या कंपनीमध्ये सिनियर पोस्टवर काम करणाऱ्या कावेरी मॅडमविषयी बोलतो. आणि जो सिनियर ज्युनियर रॅपो आवश्यक असतो तो मला दिसत नाही आहे इथे. आणि तो जर का नसेल तर कंपनीचं काम सफर होतं. आणि आत्ताचं त्यांचं तुमच्या बरोबरचं वागणं, माझ्यासमोरचं बोलणं हे अतिशय उद्धट आणि रूढ होतं, जे कंपनीच्या डिसिप्लिनमध्ये बसत नाही. आणि म्हणूनच मी त्यांना जायला सांगितलं. सर मग माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज त्यांना काढू नका. त्यांना नोकरीची नितांत गरज आहे. प्लीज सर, या चुका पुन्हा नाही होणार. तुम्ही जे काही सांगताय त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं आहे, पण वारंवार समज देऊन सुद्धा त्यांच्यात बदल झाला नाही. माझाही नाही इलाज होता. आय एम सॉरी, मी त्यांना पुन्हा कंपनीत नाही घेऊ शकत. ठीक आहे, मग मलाही या नोकरीचा विचार करावा लागेल. मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का? एवढ्या चांगल्या पोस्टची, चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही सोडताय कशासाठी आणि कोणासाठी? तुमच्या नोकरी सोडण्यानं रोहन देशमुखांमध्ये बदल होणार आहे का? मुळीच नाही. उलट तुम्हाला त्रास होणार आहे. मला वाटतं कंपनी संबंध बोलता बोलता आपण पुन्हा माझ्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायला लागलो. सॉरी, पण तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो, मी जर का तुमच्या जागी असतो ना तर पर्सनल गोष्टींसाठी नोकरी नसती सोडली. सॉरी टू से सर, पण तुम्ही फक्त कंपनीचा विचार करताय. कुटुंब संसार याचा फारसा अनुभव नाही बहुतेक तुम्हाला. तुमच्या दृष्टीने तुम्ही करेक्ट आहात, पण माझ्या दृष्टीने विचार केला ना तर तुम्ही सुद्धा तेच कराल जे मी करायचा विचार करते. इट्स माय पर्सनल अँड स्टील अन इमोशनल डिसिजन. कोणाला लावत आहे फोन? कावीड लागत लागतच नाही. सुमन कशी? बरी आता. अनु बोलू नये, पण जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं. म्हणजे आता असं घडलं म्हणून रुद्र थांबला, आणि हे नंतर घडलं असतं तर पूर्वी जे घडलं ते पुन्हा एकदा घडलं असत. त्या बाळानेच त्याला थांबवलं म्हणायचं. बघतो पुन्हा लागतोय. रोहन काय रे, इतक्यात कसा काय आलास? मनात आलो, निघालो आणि आलो. म्हणजे? म्हणजे काय ते कळेलच तुम्हाला नंतर. अरे काय रे, काय झालं ऑफिस मध्ये? काय झालं अरे, बरं वाटत नाहीये का तुला की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय? सांगणारेस का तू काही आम्हाला? काय रे, ऑफिसमध्ये बोललो तुला कोणी काही? काय झालंय? काय तू असा अचानक लवकर घरी कसा आलास यावेळेला? अरे काय झालं रोहन,
बाबा मी लवकर घरी आलोय कारण ऑफिस सुटेपर्यंत त्यांना धीर नाही धरवला. धीर नाही धरवला कुणाला? काय ते नीट सांग बघू जरा. ज्यांनी मला आज नोकरीवरून काढून टाकलंय. काय? अरे पण का काढलं नोकरीवरून? काय माहित, कदाचित मी या नोकरीसाठी लायक नाही असं आमच्या बॉसला वाटलं असेल. काय? अरे काय बोलतोयस तू असं अचानक वाटलं असेल त्याला? इतका गुणी आहेस तू, तुझी एफिशियन्सी कुणापासून लपून नाही राहू शकत. हे कारण नाहीये रोहन, नक्की दुसरं काहीतरी घडलंय. सांगणार आहेस का मला खरं खरं काय घडलंय ते? काही नाही गाई. काही नाही, काही झालं नाही तर काढतील कशाला तू? ते काय झालं सांग बघू मला नीट. अहो तुम्ही जरा शांत व्हाल का प्लीज. काय चाललंय अहो? चल तू जाऊन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी फास्टात गरमागरम चहा करून आणते. कशाला पाठवलंस त्याला? मला विचारायचं होतं काय झालं ते. काय विचारायचं होतं? आधीच ऑफिसमध्ये जे काही झालंय त्याने त्याला इतका त्रास झालाय. तुमचा प्रश्नांचा भडीमार केला तर अजून त्रासच होईल त्याला, काही निष्पन्न होणार नाही. कावेरी आली की दोघांशी एकत्रपणे बोलूया शांतपणे. या मुलाचं काय होणार ना मला काही कळत नाही. अरे हो तो जिग्नेश कुठे? त्याला कधीच सांभाळायला सांगितलं होतं मी. कधीच आलाय तो, आप्पांच्या खोलीत गेलाय त्यांची औषधं द्यायला. आप्पांच्या खोलीत का? झाला का राग शांत? विचारायचं म्हणून विचारतेस का खरंच तुला फरक पडतो रोहन? नाही तुला फरक पडतो असं वाटत नाहीये कावेरी, नाहीतर अशी वागली नसतीस माझ्याशी. अशी म्हणजे? अशी म्हणजे नवऱ्याचा अपमान झाला, तो तिथून निघून गेला तरी तू तिथेच होतीस. मी तिथे तुमचीच बाजू मांडायला गेले होते. हो का? वा चांगलं कारण आहे. रोहन तुम्ही खूप रागात होतात म्हणून मी नाही विचारलं. आणि नंतर मी सुद्धा विचार केला आणि मला जाणवलं की तुम्ही तिथनं तडकाफडकी निघून यायला नको होत. घर तुझे नी माझ घर श्रीमंताच. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.